मोहिशेठ धुमाळ यांचा बकासूर बैल। बकासूर सोबत सेकंद मैदानाला पाळलेला हाच तो बैल। वर्षाला 20 घाट झाले, 20 घाटामध्ये 18 घाटामध्ये तो घाटाचा राजा होता। सलग 3 दिवस 3 तालुक्यामध्ये शिरूर, मुळशी आणि मावळ घाटाचा राजा आणि एक नंबर फायनल। गावच्या घाटामध्ये 16 सेकंदाचा घाट होता। जवळपास 15-65-15-17 अशी सगळ्यांच्या गाड्यात बसलेल्या होत्या आणि आपल्या गाडीने 14 सेकंद पार केला तो घाट, मी रेकॉर्ड केला। मोहिशेठ धुमाळ यांचा बकासूर बैल। आणि हा बैल आज भारत केसरी मैदानासाठी आलाय। बकासूर सोबत सेकंद मैदानाला पाळलेला हाच तो बैल। बैलाचं नाव आहे माऊली आणि हा बैल आहे शिवाजीराव टाकवे यांचा। मुळशी मावळ येथील हा बैल आहे। सेकंदाचा बादशाह म्हणून याची ओळख आहे आणि या बैलाने 18 मैदान सेकंदाची मारली आहेत म्हणून या बैलाला घाटाचा राजा देखील बोलतात। हे आहेत किसन टाकवे आणि हे आता आपल्याला माऊली बैलाबद्दल सांगतील। कुठून आलात तुम्ही? मावळ तालुका करंजगाव। हे आले आहेत माऊल तालुक्यातून। बैलाबद्दल सांगा, बैलाचा स्वभाव कसा आहे? स्वभाव तसं पाहिलं तर थोडासा रागीट पण आहे आणि थोडासा प्रेमळ पण आहे। अच्छा, बैलाने अजूनपर्यंत किती मैदान मारलेत? चालू वर्षाला 20 घाट झाले, 20 घाटामध्ये 18 घाटामध्ये तो घाटाचा राजा होता। सलग 3 दिवस 3 तालुक्यामध्ये शिरूर, मुळशी आणि मावळ घाटाचा राजा आणि एक नंबर फायनल। सेकंदाचा बादशाह म्हणून या बैलाची ओळख आहे। जाणून घेऊया या बैलाच्या रेकॉर्डाबद्दल। या बैलाचा रेकॉर्ड ब्रेक किती होता? दहिवली गावच्या घाटामध्ये 16 सेकंदाचा घाट होता। जवळपास 15-65-15-17 अशी सगळ्यांच्या गाड्यात बसलेल्या होत्या आणि आपल्या गाडीने 14 सेकंद पार केला तो घाट, मी रेकॉर्ड केला। माऊली बैलाने स्वतःचाच रेकॉर्ड तोडलाय। पहिला रेकॉर्ड होता काहीतरी 16 सेकंद आणि नंतरचा आहे 13 सेकंद। हे आहेत मोहिशेठ धुमाळ, बकासूर बैलाचे मालक। सेकंदाला माऊली बैल बकासूर सोबत पाळला होता। त्या टाइमला या बैलाने किती सेकंदाचा टायमिंग दिला होता? कुठे बसली होती? बैलाबद्दल काय बोलाल माऊली? एक नंबर आहे, चांगला बोलतो। बैलाला खुराक काय देता? हिरवा चारा काय असतो बैलाला? मका असते, बाजरी पण मक्याची कणस असते जास्त करून, बीट वगैरे देतो। तुम्ही बैलाला सेकंदाला किती दिवसांनी घेऊन जाता? काय जसा घाट असेल 2 दिवसांनी 3 दिवसांनी, लागोपाठ पण पळतो, रोज पळलं तरी काय अडचण नाही। बैलाला पोहणी देतं का? कधीतरी। सेकंदाला माऊली आणि बकासूर पळाला तेव्हा ड्रायव्हर कोण होते? सिंगम ड्रायव्हर मोशा समीर मोशा। बकासूर फेरा झाला ना तू? कुठून आलो लोक बैल मागे त्याच्यावर। आजच्या फेऱ्याबद्दल बोला, आजचा फेरा कसा होणार आहे? आजचा फेरा तर चांगलाच व्हायला पाहिजे आणि होईलच नाही का? माऊलीसोबत कोणता बैल पळणार आहे? कराडचा रॉकी म्हणून आहे, मिल्का शेड। या बैलासोबत कराडचा रॉकी बैल पळणार आहे, हिंदकेसरी रॉकी बैल पळणार आहे।